नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी इझी असे DIY म्हणजेच डू इट युअर सेल्फ। तर घरच्या घरी कमीत कमी साहित्यात हे DIY आपण करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे असा MDF बोर्डने कट केलेला हा बॉक्स माझ्याकडे आहे। त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे असलेले प्लास्टिक कंटेनर वगैरेही वापरू शकता। त्याला सजवण्यासाठी असा हा पेपर मी सिलेक्ट केलेला आहे। याऐवजी वेगवेगळे कलरफुल टिश्यू पेपर येतात तेही आपण घेऊ शकतो। नंतर यामध्ये न्यूजपेपरचे तसेच मॅगझिनचे छोटे छोटे कटआउट्सही या पेपरऐवजी किंवा टिश्यू पेपरऐवजी आपण वापरू शकतो। यानंतर आपल्याला साहित्य लागणार आहे ते म्हणजे हे वॉर्निश आहे, सगळं कलरिंग आणि झाल्यानंतर त्यावर लावण्यासाठी। तसेच हा पेपर चिकटवण्यासाठी हा डेको मॅजिक नावाचा ग्लू आहे। या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता। हे विशिष्ट प्रकारचा असा हा ग्लू आहे। तसेच कलर करण्यासाठी आपण फेविक्रिलचे ॲक्रॅलिक कलर्स घेत आहोत। कलर करण्यासाठी असे विविध साईजचे ब्रशेस आणि पेपर कट करण्यासाठी कात्री। चला तर मग पटापट अशा कृतीला सुरुवात करूया। फक्त 5 स्टेपमध्ये हे DIY होणार आहे आणि अगदी सोपे आहे। सर्वप्रथम मी ज्या साईजचा पेपर लागणार आहे तो या बॉक्सनुसार असा व्यवस्थित मेजर करून घेत आहे। मेजर करून झाल्यानंतर कात्रीच्या साह्याने अगदी व्यवस्थित असा कापून घेत आहे। यामध्ये आपण कापताना काळजी घ्यायची आहे की कडा या व्यवस्थित कापल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे याचे फिनिशिंग अगदी छान दिसेल। यासाठीच मी थोडासा हा इथे एक्स्ट्रा कापून घेतला, म्हणजे बरोबर एज टू एज, म्हणजे कडा अगदी व्यवस्थित क्लीन दिसतील। अशा प्रकारे हा पेपर कापला। आता याला चिकटवण्यासाठी हा आपला डेको मॅजिक ग्लू मी वापरणार आहे। डेको मॅजिक ग्लू वापरताना हा डायरेक्ट त्या पृष्ठभागावर न ओतता थोडासा आधी असा काढून घेतला आणि ब्रशच्या साह्याने मी ह्याला व्यवस्थित पसरवत आहे। यामध्ये हा ग्लू पसरवणे खूपच इम्पॉर्टंट स्टेप आहे। जर हा वरखाली पसरला गेला तर मध्ये मध्ये बबल्स येऊ शकतात, त्यामुळे याची आपण काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे मी व्यवस्थित असं ब्रशच्या साह्याने हा ग्लू पसरवून घेतला आहे। आता चिकटवतानाही अगदी व्यवस्थित एकत्र प्रेशर देऊन असा हा मी पेपर चिकटवून घेत आहे। नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण। डे टू डे रुटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत असते आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या चॅनेलवर। अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, कारण मी असेच आर्ट, आर्किटेक्चर, डिझाईन रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते। कोणताही व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी लगेचच सबस्क्राईब करा। चला आता पुढची स्टेप पाहूया। असंच मी दोन्ही बाजूला हा पेपर चिकटवून घेतला। आता पुढच्या बाजूला कडी असल्यामुळे ही कडी मी स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने काढून घेत आहे। स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने हे काढून झाल्यावरती पेपर व्यवस्थित तिथे चिकटवून घ्यायचा। पेपर पूर्णपणे चिकटल्यानंतर पुन्हा मी हे स्क्रू लावून घेतले। आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे कलरिंगची। यासाठी मी परफेक्टली अपोजिट असा कलर सिलेक्ट केला आहे, तो म्हणजे पिवळा, कारण माझं निळ्या रंगाचं प्रिंट आहे, निळ्याला अपोजिट कलर पिवळा आहे। मला थोडासा व्हायब्रंट असा लुक द्यायचा होता, म्हणून ॲक्रॅलिक कलरचा हा पिवळा रंग घेऊन मी ब्रशच्या साह्याने व्यवस्थित याला पसरवत आहे। हीच सेम कृती मी उरलेल्या भागातही करणार आहे। असाच मी डी कुपाच आर्टचा अजून एक व्हिडिओ केलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो लगेच पहा। त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ही डी कुपाच ही कृती वापरून मी मोबाईल कव्हरला छान सजवले होते। आता शेवटची स्टेप म्हणजे वॉर्निशिंग लावून घेणे।
वॉर्निश लावतानाही काळजी घ्यायची की थोडे 2-3 थेंब हे पृष्ठभागावरती घालून मग नंतर ब्रशच्या साह्याने व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे. हेही मी ब्रशच्या साह्याने करत आहे कारण वॉर्निशचा प्रमाण हे सगळ्या बाजूला इक्वल आले पाहिजेत. वॉर्निशिंग म्हणजे सरफेस लॉक करणे. म्हणजेच जर कधी या पृष्ठभागावरती पाणी सांडले किंवा तेल सांडले तरीही हा पृष्ठभाग खराब होणार नाही. यासाठी म्हणूनच मी सगळ्या बाजूला व्यवस्थित असे वॉर्निशचे थेंब टाकून ते ब्रशच्या साह्याने एकसंध पसरवत आहे. ही कृती अगदी 2 वेळा करायची आहे. यामुळे सगळे सरफेस व्यवस्थित लॉक होऊन जातील. वॉर्निश अगदी पटकन सुकते. अगदी 5-6 मिनिटात आपलं हे रेडी होऊन जाते. अशा प्रकारे अगदी 5-6 मिनिटात हे डीकुपाच आर्ट तयार झालेले आहे. हे तुम्ही डीकुपाच आर्ट वेगवेगळ्या सरफेसवर वेगवेगळ्या वस्तूंवरही ट्राय करू शकता. असेच वेगवेगळे DIY आर्ट डिझाईनचे व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. तुम्हाला कोणत्या विषयावरचा व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजेच मी तो व्हिडिओ लगेचच करेन. असेच मी वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन येत राहीन. तोपर्यंत स्टे ट्यून विथ आर्किटेक्ट धनश्री.